हेलो एवरीवन, हेलो, गुड मॉर्निंग, गुड नाइट. एक्चुअली मी एवढं हसून आता आणि ते हसून हसून ना माझ्या पोटात क्रॅम्प आलाय. सर तुम्ही सगळे विचार करत असाल की आम्ही कुठे चाललो. सो अन्वेषा आहे, अन्वेषा से हाय, आराध्या, आणि बहिणी आहेत, स्वीटीताई पण येणार आहे. बहिणी म्हणजे येत आहेत, स्वीट आम्ही बहिणीसाठी थांबलो, स्वीटीताई येते, बहीण सुद्धा येत आहे. सो बेसिकली आज कसं झालं, सकाळ सकाळीच हे तिघी सुद्धा स्वीटीताईकडे गेलेल्या आणि त्यांनी मस्त टाइम स्पेंड केलाय. मजा आली ना अत्तूकडे. सो नायसा लास्ट टाइम वहिनींकडे गेलेली, ह्यावेळेस अत्तूकडे गेली आणि तिने खूप एन्जॉय केलं. पण तिला थोडस ओव्हरडोस झाला कारण सवय नाहीये तिला. पण हे सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि हा सडन प्लॅन आहे. सनी आता क्लिनिक वरनं आला 10:30 आलेत आणि आम्ही विचार केला की लेट्स गो, चला जाऊया बाहेर आणि काय खाऊया, काय खाणार आहोत, काय मिळणार आहे आम्हाला नाही माहिती. बट मोठी आई आणि नायसा मोठी आईला मोठी मोठी. हॅलो बहिणी, बघ कोण आलं, मोठी आई, मोठी आई, नायसा, कोण आलं, कोण आहे, कोण आहे, लोकर, लोकर बोल, कोण आहे, स्वीटीताई सुद्धा आलेली आहे आणि आम्ही कुठेतरी चाललो. आताच प्लॅन झालं आमचं, कुठे चाललो हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. पण तोपर्यंत तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे, त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे. आणि तोपर्यंत काय करायचं म्हणून आम्ही गाण्याची भेंड्या अंताक्षरी खेळतो. सो मी आणि वहिनी एक टीम मध्ये आहोत, स्वीटीताई आणि सनी एका टीम मध्ये आणि अनु जो अडकेल तिथे घुसेल, बाकीचे चिल्लर पॅटिक असेल. सो चला स्टार्ट केलेलं आहे आम्ही ऑलरेडी. र आलेला आहे आमच्यावर, हा, ओ माय डार्लिंग, गिव मी अ लुक, दिल मेरा धड़के तेरे लिए, दिल मेरा धड़के तेरे लिए, गुस्सा तेरा वल्ला वल्ला, नखरे तेरे उफ उफ उफ. नाही ते कसं आहे माहिती का, ते अंताक्षरीचे ते डोक्यात लिस्ट तिथे किती आपण नवीन सोंग तरी गात. Thank you.
So finally we have come to Dela. So how was the surprise? It was very interesting and beautiful. Aini kasa hota surprise? Chan mast avalo mane. Fakt sweetie tari ani manje ha saganchu yenacho baki hoto mhanun plan out kela ki let's go. Ani last moment la te pan ikde 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 ikde. प्लान होता मॅकडोनल्ड च्या ड्राइव थ्रू मध्ये जायचा पण लास्ट मोमेंट ला देला ठरले. चला आणि कंप्लेंट करायला गेली मस्त छान होता. हा जो एक्सपिरियन्स आता आम्ही ज्याच्यावर हसत होतो ना हा थोडासा जे डेलाला आले असतील त्यांना माहिती असेल की इकडचे वॉशरूम्स बद्दल हा एक्सपिरियन्स तिथे आम्हाला एक्सप्लेन करत होती आणि वहिनींचं एक्सप्रेशन आम्हाला बघायचंय. पार्टी बर्थडे सॉन्ग लागलंय आणि नायसाला वाटतं की तिचाच बर्थडे दिसू शकत. नायसाला वाटतं तिचा बर्थडे. गरम आहे. नाहीसा दे त्याला बाबू आहे माशा आहे माशा दे. दे माशा दे बलून दे त्यांना तू. हा दे मस्त आम्ही छान डिनर झाला वाजले जाता रात्रीचे एक आम्ही फुल धमाल केली. आमच्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स सर तुम्हाला आम्ही सांगितलं असतं की काय झालं एक्झॅक्टली पण मला असं वाटतं ते प्रत्येकाने बघितल्याशिवाय ते मजा नाही ना. मी सांगून मजा नाही ना. सो इट्स बेटर जर कधी तुम्ही आलात डेलामध्ये तर नक्की 24 कॅफेचा वॉशरूम प्लीज नक्की नक्की बघा. आम्ही तर जेंट्स बघून आलो. चलो गुड नाईट. आलो गुड नाईट आलो. फायनली आम्ही आलेलो घरी. सो सडन प्लॅन नेहमीच छान असतात आणि जर ते फॅमिली बरोबर असतील तर अजून मजा येते. आम्ही तर तुम्हाला थोडंसं दाखवलं कॅप्चर केलं पण आम्ही एवढं हसलोत एवढी मस्ती केली आहे. एक वेगळा एक्सपिरियन्स होता
आणि छान वाटलं कारण स्वीटीताई आणि वहिनी बरोबर खूप कमी असं झालं की आम्ही रात्रीच्या टायमात गेलो. त्यांना सुद्धा छान सरप्राईज झालं, त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं, सगळ्या मुलांनी सुद्धा एन्जॉय केलं आणि थकले सुद्धा, ऑन द वे झोपले पण ते. तुम्ही सुद्धा असंच तुमच्या फॅमिली मेंबर छोटे छोटे मोमेंट सेलिब्रेट करा. असं काही नाही आहे की टाइम म्हणजे वाट नका बघू कोणत्या गोष्टीची. जसं आम्ही तुम्हाला नेहमी म्हणतो, अपॉर्च्युनिटी मिळाली तर सेलिब्रेट करा. हेच ते टाइम आहे जेव्हा आपण आपल्या फॅमिली बरोबर मस्त एन्जॉय करू शकतो. अँड आय जस्ट होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.